काल शुक्रवारी म्हणजे 6 जानेवारी रोजी युवा नेते लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चैतन्य स्पर्श भारतातील 12 शक्तीपीठांच्या पादुकांच्या दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा बालेवाडी या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याचे हे सलग 3रे वर्ष होते। या सोहळ्याचा शुभारंभ अतिशय मंगलमय वातावरणामध्ये 12 शक्तीपीठाच्या पादुकांचे पूजन अभिषेक व आरतीने झाला। बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी येथे राहणाऱ्या 50 जोडप्यांच्या शुभ हस्ते शक्तीपीठाच्या पादुकांचे विधिवत पूजन आणि अभिषेक करण्यात आले आणि त्यानंतर या पादुका मंडपात स्थापन करून भाविकांना दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या। परिसरातील भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले। या भक्तिमय वातावरणामध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात सलग 3 दिवस आयोजित केलेल्या भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भजन सेवा यावेळी सादर करण्यात आली। या 41व्या जन्मदिनाच्या निमित्ताने लहूजीना देवदेवतांनी, भगवंतांनी, विश्व ब्रह्मांड नायकांनी उदंड 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 आयुष्य द्यावं, पण त्यांना शतायु व्हायचंय। दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यास 20,000 अधिक भाविकांनी उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले तर जवळपास 15,000 अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी या 12 मंगलमय पादुकांची महाआरती लहू बालवडकर व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। या सोहळ्यास बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत पादुका दर्शनाचा लाभ घेतला।